जयंतीच्या समारोपाक काश्मीर फायल्स फिल्माचेर केल्ल्या ज्युरी चिफाच्या वक्तव्याचेर डिप्लोमॅटीक पावण्यार खवदळ. काश्मीर फायल्सान खंय बुरशेपणां आसात, एक तर्फी दुष्प्रचार केला म्हण ज्युरी चीफ नादाव लापिडाचे वादग्रस्त वक्तव्य. इफ्फीचे आयोजक म्हणटा ते तांचे वैयक्तीक मत. इस्रायली राजदूत म्हणटा नादावाचे वक्तव्य बेजबाबदार. ताणें भारताची माफी मागली. Disturbed and shocked by the 15th film, by the movie Kashmir Files, that felt to us like a propaganda vulgar movie inappropriate for an artistic competitive section of such a prestigious film festival. I feel totally comfortable to share openly these feelings here with you on stage, since the spirit that we felt in the festival can surely accept also a critical discussion, which is essential for art and for life. Thanks a lot. त्रेपनाव्या इफ्फीचो समारोप सुवाळो दबाजान झालो. सुवाळ्याक बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, आयुष्मान खुराना बरोबर नामनेचे कलाकार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुराची हजेरी, दक्षिणेचो मेगा स्टार चिरंजीवीक इंडियन फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार मेळिल्ले आशा पारेखाचो भोवमान झालो. दुधाची गाडी आणि टेम्पोचो वाळपय रेडेखाटीर ॲक्सिडेंट, समोरासमोर टक्कर, टेम्पो ड्रायव्हर बरोच वेळ गाडयेन अडकून उरलो. फायर ब्रिगेडीच्या टिमीन येऊन ताका भायर काढलो. ड्रायव्हराक बरोच मार लागला, ताचेर उपचार चल्ल्यात. पोलिसांनी अपघाताच्या सुवातेर पंचनामो केलो. फुडली चौकशी चल्ल्या. वाळपे बाजारांक वयताना मरे ओवरटेक घेतले गाडी. ओवरटेक घेता म्हणून आम्ही साडी रावलो म्हणून मुद्दाम मारले. आम्ही पोटाक लावून आम्ही धंदो करपाक गेले हांगा. म्हाका सांग, ऍक्सिडेंट कितल्यांक सुमार झालो? सुमार झाले 8 झाले. आणि मला सांग, ते इथून कोण जखमी झालेलो असा? म्हणजे मार किती लागला? मार्क लागले त्याच्या पाय सगळे दोन फ्रॅक्चर झाले दिसता. पुन्हा तो मरे जाम झालो गाडयान. आम्ही मरे अर्ध्या वरान ताका मागीर राड घेऊन मोडून घेतलं ताका भायर. म्हणजे मला सांग, ॲक्सिडेंट झाल्या उपरांत ताका खूप खूप पायांक त्याच्या लागला? दोन्ही लागलो, दोन्ही पायांक लागलेल्या. पाय लागलो. हां, तुम्ही किती धंदो करताले? कपडे विकतालो. कपडे विकताले, ओके. आणि आज सकाळी वाळपय बाजारांना बाजारांक वयता. वयता. आणि ही कसली गाडी? दुसरी गाडी आहे ती? आमच्या गाडी असो लँड दोस्त. न ही गाडी दुसरी आहे ती? कसली? दुधाची गाडी ना? गाडी. गोवा फॉरवर्डाचो राहुल गांधीच्या भारत जोडो या त्रेकतेको आमदार विजय सरदेसाय, दुर्गादास कामत, दीपक कळंगुटकर मध्य प्रदेशाच्या इंदोरान यात्रेक वाटेकार. राहुल गांधीची यात्रा कन्याकुमारी सावन चालू झाली, काश्मीरान सोपतली. आता मेरेन राहुल गांधीन 7 राज्यां आणि 34 जिल्हे कव्हर केल्यात. मदी गुजरात सभांक ब्रेक घेतिल्लो तितलोच. 50% सरकारी शाळांच्या पीटीएक शाळांची नावां बदलपाची ना. शिक्षण खात्यान तांकां 20 नोव्हेंबर मेरेन नाव सुचोवंक सांगिल्ले. सरकार मुक्ती दिसा 19 डिसेंबराक सरकारी शाळा आणि हायर सेकंडरीची नावां बदलून हुतात्म्यांची नावां देऊक सोदता. 15 डिसेंबर मेरेन शाळांची नावां जाहीर करतले. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे प्रुडंटा कडेन उलयलो. पळय, नेमिंग ऑफ स्कूल म्हणटा पळय न्ही, इट इज द डिसिजन ऑफ गव्हर्नमेंट. तरी आतां आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान एक सजेशन घेतली, म्हणल्यार पीटीए आनी स्कूल मॅनेजमेंट कमिटी ताणें एक जॉयंट रेजोल्युशन घेवन, जर खंयच्याय मार्टर्स हुतात्म्याचें नांव जर गव्हर्नमेंट हायस्कूल आणि गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूल, फक्त गव्हर्नमेंट हायस्कूल आणि गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूल हांकां दिवपाचे जर ठराव घेतलो जाल्यार आमी ते गव्हर्नमेंटा फुडें मांडपाचो असो एक आमचो विचार आशिल्लो. सो हाका आमी 20 तारीख लास्ट डेट दिल्ली. आणि चडशे जे आमचे कडेन ते रेजोल्युशन आयिल्ले आसा तातूंत हांव सांगता की अराउंड 50% स्कुलांनी आमकां नांव चेंज नाका, आसा तेच गव्हर्नमेंट हायस्कूल त्या गांवाचें नांव, असे आमकां रेजोल्युशन आयिल्ले आसा. ऑलमोस्ट अर्दी 15 डिसेंबर पर्यंत हे फायनलायज जातले, गव्हर्नमेंट डिसिजन जातले. आणि आमकां आशा आसा की 19 डिसेंबराक नवे स्कुलाचे नांव जर चेंज जावपाचे जाले जाल्यार 19 डिसेंबर पर्यंत लागतले. 78 गव्हर्नमेंट हायस्कूल्स आसा आणि 9 गव्हर्नमेंट हायर सेकंडरी आसा. नवांतली 71 स्कुलाचेच डिसिजन आमी घेवपाचे आसा आणि ते डिसिजन गव्हर्नमेंट 15 डिसेंबर पर्यंत घेतलो अशी म्हाका आशा आसा. फायनल डिसिजन गव्हर्नमेंटाचे, गव्हर्नमेंटान फक्त सजेशनां घेतल्या.
आणि थंय खुबशा लोकांक आक्षेप आशिल्लो की फ्रिडम फायटर म्हणटकीर ते वॉज डिबेटेबल टर्म. सो आमी आतां डिसिजन कितें घेतला, फक्त हुतात्मा मार्टर्स आसा जे गव्हर्मेंट एप्रूव्ड गॅजेटन आसा तीच नांवां 74 नांवां आमी दिल्या, तातूंची चूज करपाची जाय तांची. नववी संवसारीक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पो 8 ते 11 डिसेंबर पणजेत. समारोपाक प्रधानमंत्री मोदी असतले. लोकांनी आयुर्वेदिक उपचारांचो लाव घेवचो, मुख्यमंत्र्याचो उलो. 11 डिसेंबराक सकाळी धारगळे आयुष हॉस्पिटलाचे गोवा कॉम्प्लेक्साचे प्रधानमंत्री उक्तावण करतलो. थंयूय ओपीडी सुरू जाल्यात, लोकांनी लाव घेवचो म्हूण उलो. अशा पद्धतीचो 9th वर्ल्ड आयुर्वेदा एक्स्पो हो गोयात जाता. त्या दीस सवेस्त गोयकारांनी या वर्ल्ड आयुर्वेद एक्स्पो फ्री ट्रिटमेंट, फ्री ओपीडीज आसतल्यो, त्या खातीर ट्रिटमेंट घेवपा खातीर 8 तारखेच्यान 11 तारखे पर्यंत जे जे आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध अँड नॅचरोपॅथी या सगळ्या पॅथींच्यो ओपीडीज फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतल्यो. 10, 11, 4 दीस कला अकादमी आणि बाकीच्या कॅम्पसांनी गोयात जावपाचे असा. त्याच्या खातीर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे क्लोजिंग सेरेमनी खातीर गोयात येतात. आणि त्याचबरोबर आयुष हॉस्पिटलच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हाज्या गोवा कॅम्पस हाजे इनॉग्रेशन जे धारगळे पेडण्या हंगासर जावपाचे असा, ताज्या ओपनिंग सेरेमनीक ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे उपस्थित रावतले. धारगळे आयुष हॉस्पिटलाचे काम चालला. थंय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या गोवा कॅम्पसचे प्रधानमंत्री उक्तावण करतलो. आयुष हॉस्पिटलाच्यो ओपीडी खंय सुरू झाल्यात. इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धारगळ हॉस्पिटल हे ऑलरेडी त्यांनी ओपीडी थंयसर चालू केल्ली असा. आणि त्या ओपीडीच्या बरोबर थंयसर सगळे स्पेशलायज डिव्हिजन्स म्हणजे पंचकर्मा असतली आणि आयुर्वेदातली सगळी डिव्हिजन्स त्यांच्यानी धारगळच्या हॉस्पिटलात सुरुवात केल्या. तर गोंयभरच्या ज्या ज्या लोकांक आपल्याक जेका आयुर्वेदाची ट्रिटमेंट घेऊक जाय त्यांच्यानी आपल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हॉस्पिटल धारगळे हंगासर वचून ट्रिटमेंट घेऊक असा. प्रुडंटा खातीर स्वप्नील तारी. घेऊया एक बारीकसो ब्रेक, पळत रावात प्रुडंट. खोल दर्यान गस्ती खातीर 14 स्पीड बोट जाय म्हूण गोंय सरकारान केंद्राक प्रस्ताव धाडला. अर्थीक आदारा खातीर गोंय सरकारान घाल्लो हो प्रस्ताव केंद्रान मतीन घेवचो म्हूण हायकोर्टाचो निर्देश. LED नुस्तेमारी बंद करची म्हूण हायकोर्टान सध्या जनहीत याचिकेचेर सुनावणी चल्ल्या. देर आर 2 or 3 इश्यूज. वन इश्यू वॉज हॅविंग दोज बोट्स फॉर सर्वेलन्स एक्सेट्रा. वी हॅव रिक्वेस्टेड द सेंट्रल गव्हर्नमेंट डेट दे शूड प्रोवाइड अस अराउंड 14 बोट्स फॉर द पर्पज ऑफ सर्वेलन्स. Our letter is gone to the central government and we are awaiting a response. The court has also said that the central government should tell the court as to what happened to our representation. So that we are awaiting. Court has told the central government to tell the court as to what is the status of our representation and then report it to the court. Second issue is as regard to constitution of some flying squad like system. That is pending before the government for a long time in the sense that it has to be processed because it will involve creation of new post etc. So that is gone to the administrative reforms committee. That decision will be taken and that will be informed to the court. माका सांगेकारांची नाडी खबर असा. सांगेर 90% लोकांक IIT जाय. IIT नाका म्हणटल्यांचो आकडो मातूय वाढना. सांगेचो मंत्री आमदार सुभाष फळदेसाय हेडोनान उलयलो. IIT येतली जाल्यार खंय ती सांग्यारूच. फुडल्या 3 वर्सां भितर 5 ते 6 कोटी पानाचे आर्कायव्ह डाटाचे डिजिटायझेशन जातले म्हूण आर्कायव्ह मंत्री सांगता. माका खबर असा की पल्स किती असा. हांव कितें राजकीय दृश्ट्या पिसो मनीस न्ही की हांव थंय वतलो आनी फोणान पडटलो अशें कांय ना. म्हाका खबर आसा की सांग्या वेल्या 90% लोकांक IIT जाय आनी म्हजें फुडलें भवितव्य पसून जर ठरयतलो जर जाय ते 90% हें करतले. तुमी पळयात की ह्या 70 दीस 80 दीस ह्या राजकारणान भितर ह्या विरोधकां भितर आसा. नवे कितले जाण आयले तेच न्ही. 5-25 जाण ते बसतात. लोक खंयचे भायल्यान येतात, खंय वता आणि मागीर त्याच्या नंतर लोकांक कळटा की हातून भितर काय तथ्य ना. एक शेतकरी म्हणपी आहात आणि म्हाका किसान कार्डान दाखोवची. ते शेतकरी म्हणटा त्यांना किसान कार्ड असपाक जाय काय नका, जमीन त्यांच्या कडेन असपाक जाय काय नका, पिकयली केन्नाय पिकावळ ताणें खंयच्याय मार्केटान घाल्ली ती आसा काय ना. हांव व्हेरी फॅक्ट सांगता की मिडिया घेवन आमी त्या सायटीचेर वचून येवया आणि ताणें दाखोवनी
ते म्हणटात ना आम्ही भितर वचचे ना. त्यांना म्हणटा ते डोंगर असा, त्यांना म्हणटा ते हे असा नेचर असा. केन्ना नेचराचे लवर जाता आणि केन्ना अरे ताजे सायडीच्या या आय आय टी प्रोजेक्टाच्या सायडीच्या प्रायव्हेट ओनरांनी डोंगर खड्डी केले त्यांना कोणाक पडूनच गेले ना. आय आय टी सांग्यार जातली, सांग्यारच जातली. तुम्ही म्हणतात की साईट ही काय ती हे मागे ठरवपा आता कमी पडता. तुम्ही म्हणता की सांग्यारच तुम्ही त्यांची जेव्हा टीम साईट इन्स्पेक्शन येतली तुम्ही सांग्यारच दोन तीन ऑप्शन देऊ शकता. हय देऊ शकता ना. विरोध कित्याक जाता हे म्हाका हांव सांगपाक शकना. थोडेश्यो राजकीय विरोध असा, थोडासो कॉम्युनल विरोध असा, आणि जायत्यो गजाली असात की सुभाष फळदेसाय एक फावटी सांगल्यानंतर आय आय टी आल्यानंतर सुभाष फळदेसाय थी घट जातलो कारण एक सक्सेसफूल प्रोजेक्ट थंय येतलो तो त्याच्या क्रेडिटाक वतलो. हे सगळे ताज्या फाटल्यान राजकारण असतले आणि हे असो काय हे ना राजकारण असते राजकारण येतले. सो आय हॅव टू प्रूव आय हॅव डन द राईट थिंग. इतली फ्युअलिंग करपी त्याच्या फाटल्यान जी शक्ती असा, जे कोणाचे बॅनर लागतात, जे कोणाचे फोटो येतात आणि तेच मनीस भारतीय जनता पार्टीचे म्हणतात आणि नेक्स्ट प्रश्न आणि ते त्यांचे फोटो लागून सगळे बाकीचे दिवाळी चवथीक सगळे फोटो लागतात. पण तेच मनीस या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारां भितर आय आय टी सारख्या प्रोजेक्टा विरोध करतात. मागीर ताच्या फाटल्यान वेगळे सांगपाची गरज ना. रेल्वे मार्गाचे दोट्टीकरण कायच प्लॅनिंग नसताना चालला, नाले शेता भाटा पुरवूक चालला, असेच काम चालले जाल्यार पावसान गाव बुडतले म्हण वेळसावकार फुरियोज. सरकार खंय पुलिसांचो भय घालून काम करता, किदें जाले तरी खंय गावकार दोट्टीकरणाचो विरोध करीत रावतले. ही आमची म्हजी फाटी दिसती पडटा ती म्हजी मुखाट ही स्ट्रॉंग वॉटर ड्रेन वेर एटलिस्ट इन अ रेन मिनिमम 1.5 to 2 meters मीन्स दिस मच हाईट उदक वयता हिंगा. आणि ऑन माय राईट हँड साईड यू सी डेट इज एरिया ट्रेडिशनल आमचे भुरगे साये नुसते मारताले. इट्स लाईक अ लेक, इट्स अ ह्यूज लेक ड्युरिंग द मन्सून सीझन. नो एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हॅज बीन डन इन दिस एरिया अँड दिस इज सपोज टू बी अ स्पेशल प्रोजेक्ट, अ टाईम बाउंड प्रोजेक्ट. वॉट आर दे डुईंग इन बिट्स अँड पार्ट्स? वी चॅलेंज द ऑथॉरिटी. नाव वॉट दे आर डुईंग? दे आर आस्किंग द लँडलॉर्ड्स हू आर द ॲक्च्युअल विक्टिम्स. आय माय लँडलॉर्ड्स आर हिअर, दे आर द ॲक्च्युअल विक्टिम्स ऑफ दिस एरिया. बट दे हॅव टू प्रूव्ह देअर क्रेडेन्शियल, दे हॅव टू प्रूव्ह दॅट दे ओन द लँड. तेच झाल्यार ते कांय प्रूफ ना, तो कांय दाखोय ना. येताय कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर म्हणटा प्रूफ दाखयता, पूण वयता पुलीस फोर्स मागता. हे कांय सजमो ना, हे कायद्यान कोत्ताय वो गोवर्मेंट लोकांक सतावपाक दादागिरी कोत्ता. फ्युचर द वॉटर दे आर नॉट प्लॅनिंग हाव द वॉटर शूड गो, हाव द वॉट वॉट एव्हर द ड्रेनेज नथिंग. And they are only worried about the double tracking, I think so. So we are going to have a massive problem with the, during the rainy season. Chief Minister came over here, Pramod Sawant. Cabral came over here. Deputy Collector came, the present Deputy Collector. He thinks there's no end to himself. We have written a letter to him to come and show us how he is going to do all this. If the things are clear to us, then we can see about it. But he is only trying to, they are trying to show power bulldoze with police force. फोण्या आल्मेदा स्कुला लागसरचो वाटार धरून हेर काय कडे गोवा रोड सेफ्टी फोरमान स्प्रिंग पोज डिलिनिएटर्स लायल्यात. ताका लागून ओवरटेकिंग कमी जावन अपघात उणे जातले म्हण अध्यक्ष दिलीप नाईक सांगता. फोरमांक हे कामान पालिका आणि राज हाऊसिंगान आधार केला. सरकारान अशीच पद्धत गोंयभर केल्यार खंय अपघात बरे पैकी उणे जातले. आतां आमी हांगा आल्मेदा स्कुला कडेन आसा. प्रत्येक एक्चुली प्रत्येक स्कुलाचो स्कूल झोन सेफ्टी म्हणून तेजो एक हे करपाचें आसता. तेज्या प्रमाणे तेका सगळे सायनबोर्ड म्हणा, झेब्रा क्रॉसींग कितें कितें करपाचें आसता. पूण गव्हर्मेंटाचें तेजेर लक्ष ना, पी डब्ल्यू डी हें करिना. म्हणून आमी गोवा रोड सेफ्टी फोरम आमी इनिशिएटीव घेतली आनी आमकां हांगा फोंडा मुन्सिपालिटीन आमकां सपोर्ट दिलो. तेंचे आमचें सहमत जालें आनी हांगा एक राज हाऊसींग आनी आमकां तेणी सपोर्ट दिलो आनी तेणी स्पॉन्सर केले. आनी आमी हांगा काल स्प्रिंग पोस्ट डिलिनेटर लायल्या. हांवें ऑब्जर्व केल्लें कितें, जेन्ना पुलीस भुरग्यांक त्रास करपा खातीर भुरगीं जेन्ना झेब्रा वयल्यान क्रॉस जाता तेन्ना पुलीस एके गाडयेक आडयल्यार दुसरी ओवरटेक करून ते भुरग्यांक मारपाची पॉसिबिलिटी आसता. म्हणून आमी काल हांगा स्प्रिंग पोस्ट डिलिनेटर लायल्या, जेणे करून ओवरटेकींग बेजिकली अवॉयड जाता.
आणि आम्ही जे गव्हर्नमेंटाक वेरियस सजेशन दिता ताचोच एक भाग हो म्हणून आम्ही फोंड्यान सध्या ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि रोड सेफ्टी हे करता तो सगळ्या आख्या गोयात एक मॉडेल जातलो. कुठाळे वेळणा हायवेचेर केळशे वचपाचे जंक्शन सामकेच रिस्की. हे सुवातेर मोठा अपघात जाऊक शकता म्हणून थळाव्यांक भय. लोक थंय सर्व्हिस रोड मागता. आमदार आंतोन वाझान PWD अधिकाऱ्यांक घेऊन थंय इन्स्पेक्शन केले. जंक्शन बंद करपाचो खंय प्लान आशिल्लो. आता थळाव्यांची मागणी पळोवन सर्व्हिस रोडाचोय विचार चल्ला. ते डेंजर म्हणतात ते ताका लागून बंद करू सोदतात. आम्ही त्यांकडे मागला सर्व्हिस रोड आमकां दिवप टील आमचे जिल्हा क्रॉस देर इज सिग्नल आसा थंय दिवच्यान आमकां एक लेफ्ट सायड सर्व्हिस रोड दिवचो आनी बरे भाशेन तो करचो म्हणून. ताजे बरोबर आमी हांगसान क्रॉस करून आमचे घर वता सगळे वता आमचे तेन्ना आमकां एक वचपाक एक प्रोपर एक रोड आनी पयली ट्री प्लान करपाक जाय आशिल्लो ते केलो. आतां ब्रीज ओपन जावपाक आयलो आनी आमी आज मागणी करतात आमच्या रोडाची कळटा ऑपोजीट हांगा एक क्रॉसींग रोड आसलो आनी तो रोडाक लागून आमी हे जे लोकांक उपेग जाता जो आमचे केलोसी लोकांक जावं मडकय वचपाच्या लोकांक हांगासर बी आसा ती आमकां लोक भरपूर हे रोडान हो यूज करताले ताका लागून हांगासर व्हेरी डिफिकल्ट लोकांक प्रॉब्लम जाल्लो एक्सिडेंट म्हणजे टायमार एकट्यान फाटीं एक एक्सिडेंट बी जाल्लो हांगा ताका लागून आमकां क्लोज करपाक लागून आमी लोकांक आपयले जे किंवा मेन मेन आमचे केलोसी लोक आमचे सरपंच आसा पंच आसा डॅप्युटी हांगा आपोवन आमी डिसिजन घेतले की हांगासर व्हेरी डेंजर व आमी क्लोज करपाक. हांव लोकां कडेन हात जोडून मागता लायफ इज इम्पॉर्टंट सारकें. एक इल्लोसो टायम गेलो 5 मिनटां गेल्यो हे इम्पॉर्टंट ना पूण लोकांक हेका लायफाक लागून म्हाका दिसता 1 किलोमिटर देखून गोवान तर येयलो जाल्यार प्रॉब्लम आसपाना. प्रोविजन म्हणल्यार आतां आमी डिस्कस करताले आमचे लोकल आमचे सगळे हाय सरपंच बी आसा पंच बी आसा आमी डिसिजन घेतला आतां आमी डिस्कस करताले ते प्रमाणे आमकां तांकां चडशे आमचे जो सर्वीस रोड आसा तांकां सायडीन 3 मिटर्स रोड आसा ते 3 मिटराचो रोड करून सर्वीस रोड करून तांकां दिवचो हो तेंगेलो प्रपोजल आसा. ही आशिल्ली मिड डे अपडेट. परत रोखडेच मेळूया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट ट्विटर ॲप फेसबुक टाटा स्काय जिओ TV ॲपार. बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट.